आढावा बैठक मागच्या वर्षी या वर्षीची आणि 22-23 आराखडा हा सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण त्या ठिकाणी तयार केलेला राज्य शासनानं साधारणपणे 322 कोटीपर्यंतचा आराखडा तयार करायच्या सूचना दिल्या होत्या, परंतु मागच्या वेळी देखील 270 कोटीचा सूचना दिल्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी 375 कोटीपर्यंत मान्यता दिली होती. दुसऱ्या काही स्टेट बजेटमध्ये काही आपण गोष्टी त्या ठिकाणी मागणार आहोत आणि काही नाविन्यपूर्णमध्ये आत्ता काही नाविन्यपूर्णमध्ये गोष्टी गाठलेल्या आहेत की आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू आपले पुढं येत आहेत आणि अशावेळी या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करणं यासाठी स्पोर्ट्स डिपार्टमेंटला कोल्हापूरला आपण एक नवीन योजना 1 कोटी रुपये नाविन्यपूर्णमध्ये या ठिकाणी देखव. त्याचबरोबर खाशाबा जाधवांचं जे स्मारक भवानी मंडपात आहे ते सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतो आहे. त्याचबरोबर एअरपोर्टला काही मी मध्ये सर्वे केला होता आणि काही MSEBच्या लाईन्स आडव्या येतात त्यालाही नाविन्यपूर्णमध्ये पैसे देतो जेणेकरून फ्लाईट उतरायला फनेलमध्ये जे अडचणी होत्या त्यालाही आपण DPDCमधून या ठिकाणी निधी देतो आहे. आणि पुढच्या वर्षीचा आराखडा साधारणपणे 322 कोटीच्या ऐवजी तो 450 कोटीपर्यंत आराखडा जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही 21 तारखेला योग्य प्रेझेंटेशन करून जास्तीचे पैसे कोल्हापूरला कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. जी विस्तृतता माहिती तुम्हाला एक सेपरेट नोट आपण देतो त्यात आपण डॉक्टर्स न्यूट्रिशियन्स फिजिओथेरपिस्ट सकट सगळं मार्गदर्शन त्याला त्या खेळाडूला या ठिकाणी देणार आहे. त्याची नियमावली करणार आहोत आणि त्या नियमावलीप्रमाणे ते सर्व मार्गदर्शन त्याला आपण त्या ठिकाणी देणार आहोत. जिथं मागणी येते तिथलं ग्रामपंचायतचा ठराव करून तो तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे येतो. जिल्हाधिकारी बऱ्याच अंशी त्याला मान्यता देतात. काही अडचणी असेल तर विभागीय आयुक्तांच्याकडे जातो, परंतु मला वाटते जिल्हाधिकारी स्तरावर असे काही पेंडिंग प्रपोजल नाही आहेत. बऱ्यापैकी आपण त्याला मान्यता देतो आणि तो प्रवाह गेल्या वर्ष 2 वर्षात वाढलेला आहे आणि त्याला आपण हे देतो आहे म्हणजे जास्त निधी देतो आहे आणि म्हणून या 22-23 क्रीडांगण अनुदानात देखील आपण वाढीव मागणी करतो. विभागीय क्रीडा संकुलचं काय की जे पहिले पैसे आपल्याला आले होते त्यातली कामं पूर्ण झालेली आहेत. मध्यंतरी राज्य शासनानं त्याचा निर्णय घेतला की 25 कोटीऐवजी 50 कोटी करायचा, तो कदाचित मार्चच्या बजेटमध्ये तो निर्णय अंमलात येईल. आला की मग पुढची कामाला आपल्याला गती मिळेल. आणि जिल्हा क्रीडा संकुल मागच्या वेळी आपण शेंडा पार्कच्या इथं 10 एकर जागेमध्ये करायचा निर्णय जो घेतला होता त्या संदर्भातला प्रस्ताव सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून मला वाटतं प्रोसेस त्या ठिकाणी केलेला आहे. परवा SLBCची मीटिंग झाली ना, SLBCची मीटिंगमध्ये आपण माहिती घेतली पीक कर्जाच्या वाटपाची बऱ्यापैकी केलेलं आहे. आता पुढच्या परत 8-10 दिवसाने अजून एक आम्ही मीटिंग घेणार आहोत. नॅशनलाईज बँकांनी किती सहभाग घेतला याची माहिती घेणार आहोत, कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेची चांगला कृषी पतपुरवठा आहे. त्यांना परत एकदा आपण टार्गेट, कारण की त्यांच्या RBIच्या नॉनप्रमाणे या क्षेत्रामध्ये 18% मिनिमम त्यांनी दिलं पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणजे कृषी असेल, MSME असेल, सगळ्या SME असतील या सगळ्यांना 18% कर्ज पुरवठा केला पाहिजे असं नियम सांगतो. आम्ही त्यांना सांगितले त्या 18% तुम्ही किती दिलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याला याची माहिती द्या, कदाचित 1-15 दिवसांनी त्याची बैठक होईल. पीक विम्याची मागच्या वेळी मला नाही वाटत कुठं तकरारीचा पीक विम्याचा विषय आला आहे असं काय चर्चेचा नाही, परंतु आला असेल तर त्याच्यावर कारवाई करू आपण, काय अडचण नाही. खर्चाचं काय प्रशा, आता पहिलं मधल्या काळामध्ये 6 महिने आपल्याला कोविड सोडून खर्च करायला परवानगी नव्हती, ती मध्यंतरी काळात परवानगी आली की राहिलेला निधी खर्च करायची परवानगी आली. तिथून पुढं प्रशासकीय मान्यता आपण दिल्यात आणि प्रत्येक एजन्सीला 2 वर्ष खर्च करायची मुदत असते, त्यामुळे ते 2 वर्षात साधारणपणे खर्च करू शकतात. ऑक्सिजन प्लांट आपण DPDCतनं काही बसवलेले आहेत, काही ठिकाणी जवळजवळ 7 ठिकाणी बसवलेले आहेत. राहिलेले 1-2 प्लांट चंदगडचा प्लांट राज्य शासनाकडून त्या ठिकाणी मिळणार आहे. आपली मागच्या वेळी देखील कॅपॅसिटी आपण सांगितली होती की ऑक्सिजन बेडची कॅपॅसिटी आहे, CCCs कुठं करता येतील त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतो आहे. परंतु या लाटेमध्ये हॉस्पिटलायझेशनचा आकडेवारी कुठं वाढताना अजून दिसत नाही. याचा अर्थ हॉस्पिटलायझेशन लागणार नाही असं नाही, परंतु जिल्हाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी पहिला डोस ज्यांनी घेतलेला नाही त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत पहिला डोस घ्यायला लावायचा, एक कंपल्सन करायचं. आणि तुमच्या माध्यमातून देखील लोकांना विनंती आहे की पहिला डोस ज्यांनी घेतलेला नाही कृपा करून त्यांनी घ्यावं, कारण की आता जी आकडेवारी गेल्या महिन्याभरातली आहे की 98% ऑक्सिजनवर असणारे पेशंट हे पहिला डोस न घेतलेले आहेत राज्यामध्ये.
आणि म्हणून मला वाटतं पहिला डोस ज्यांनी घेतला नसेल, दुसरा डोस ज्यांचा ड्यू असेल, त्यांनी कृपा करून घ्यावं. आज फ्रंटलाईन वर्करचं वॅक्सिनेशनची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे, त्यांनाही वॅक्सिनेशन जवळजवळ 70-80 हजार लोकांना यामधून वॅक्सिनेशनची बूस्टर हा या ठिकाणी मिळेल. लस हेच कवच कुंडल आहे, त्यामुळे असल्या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत शासन म्हणून आम्ही कुठलाही विचार करणार नाही, लस घेतलीच पाहिजे. आधी महापालिकेनं ज्येष्ठ नागरिकांच्या वेळी आपण जिल्हा ड्राईव्ह घेतला 2 ऑक्टोबरला, सगळे ज्येष्ठ नागरिक आणून आपण त्यांचं लसीकरणची मोहीम त्या ठिकाणी आखली. आत्तासुद्धा गाववर याद्याकडून आपण सगळी माहिती सगळ्यांना दिलेली आहे, यंत्रणेला दिलेली आहे की बाबा जास्तीत जास्त लोकांना यांना घेऊन या आणि लस करून घ्या, लसीकरण करून घ्या. काही शाळांच्या बाबतीत काही शाळांची भूमिका तशी राहिलेली आहे, परंतु आज प्रादुर्भाव बघता हा निर्णय योग्य राहील आणि अपेक्षा अशीच आहे की फेब्रुवारी अखेर ही लाट उसरेल अशी साधारणपणे अपेक्षा आहे. त्यामुळे मला वाटते थोडं संयमानं या शाळा चालकांनी देखील घ्यावा अशी आमची शासन म्हणून अपेक्षा आहे. नाही त्याच्यावर कारवाई होईल. मग अंबाबाई मंदिरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वी तासाला 1000 लोकांना दर्शन घेण्याची मुभा होती, त्याच्याऐवजी फक्त 400 लोकांना 1 तासामध्ये जाण्याची मुभा आता आपण ठेवत आहोत. कारण की एखादा माणूस आत गेला तो बाहेर पडणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याचा अभ्यास करून 400 लोकांनाच तर तासाला सोडायची परवानगी आपण त्या ठिकाणी देतो. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.